नायलॉन मांजावर विक्रीप्रमाणे वापरण्यावरही बंधने घालता येतील का याची शक्यता पडताळण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाला दिले. त्यामुळे राज्य शासनाने अशी अधिसूचना दिल्यास भविष्यात नायलॉन मांजाने पतंग उडवणाऱ्या कारागृहाची हवा खाण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांसोबत चर्चा करून नागपूर विभाग शिक्षक निवडणुकीतील उमेदवाराला समर्थन जाहीर करणार होते. मात्र रात्री उशिरापर्यंत काँग्रेसने कोणाच्याच नावाची अधिकृत घोषणा न केल्यामुळे सारेच बुचकळ्यात पडले आहे. नागपूरकरांसाठी महत्वाकांक्षी असलेल्या नागनदी प्रकल्पाचे काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरात भूमिपूजन केले. त्यानुसार या प्रकल्पाला गती मिळाली असून येत्या 18 वर्षात तो पूर्ण होणार आहे. त्यावर 1927 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून हा खर्च फ्रान्स सरकार करणार आहे. या प्रकल्पाचा आराखडा IIT रुडकीच्या तज्ज्ञांनी तयार केला आहे. शिष्यवृत्तीस पात्र असूनही शैक्षणिक शुल्कासाठी विद्यार्थ्यांमागे तगादा लावला जात आहे. त्यामुळे ज्या पालकांना शुल्क देणे शक्य झाले आहे त्यांनी शुल्क दिले, परंतु 1000 रुपयांचे शुल्क भरणे ज्या पालकांच्या आवाक्यातच नाही अशा पालकांना मात्र मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून मागील 2 आठवड्यात अशा 100 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाले असून त्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या उभारणीला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे नूतनीकरणासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र वॉर्ड क्रमांक 36 कडे पोहोचताना येथील छताचा जीर्ण झालेला भाग कोसळण्याची स्थिती आहे. या कोसळणाऱ्या भागाला सुरक्षेचे कारण पुढे करीत लोखंडी खांब लावल्याने नेमके मेडिकलमध्ये कशाचे नूतनीकरण केले जात आहे असा प्रश्न उपस्थित होतोय. दिव्य शक्ती आणि चमत्काराचे दावे करणारे बागेश्वर उर्फ धीरेंद्र कृष्णाजी महाराज यांची पुराव्यासह जादूटोणा विरोधी कायद्याचे प्रधान दक्षता अधिकारी व सहाय्यक पोलीस आयुक्त रोशन पंडित यांच्याकडे तक्रार करूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात न आल्याने सरकार अंधश्रद्धेला प्रोत्साहन तर देत नाही ना असा सवाल अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी केलाय. वातावरणातून गारवा हळूहळू गायब होत असल्याचे दिसून येत आहे. दिवसाच्या तापमानात 1.5 तर रात्रीच्या तापमानात 0.5 अंश सेल्सिअस वाढ नोंदवण्यात आली. वातावरणातील आर्द्रतेचा स्तर वाढल्याने पारा वर चढायला लागत असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे. 13% व्याजाचे अमिष दाखवून 3 आरोपींनी 23 गुंतवणूकदारांचे 1,71,70,000 रुपये हडपले. ही घटना अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 15 जून 2019 ते 5 जून 2020 दरम्यान घडली. आरोपींनी त्यांच्या फायनान्स कंपनीत गुंतवणूक केल्यास 40 ते 50 दिवसात गुंतवणूक केलेल्या रकमेवर 13% व्याज तसेच गरज भासेल तेव्हा तात्काळ पैसे परत करण्याची हमी दिली होती. बिबट्याची शिकार करून त्याचे अवयव वेगवेगळे करून तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यावरून नागपूर वनविभाग आणि वडसा वनविभागाचे संयुक्त पथक तयार करून सापळा रचण्यात आला होता. त्यानुसार बिबट्याची शिकार करून त्याचे चामडे आणि अवयवांची तस्करी करणाऱ्या 3 आरोपींना नागपूर आणि वळसा देसाईगंज वनविभागाच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून चामडे, नखे आणि अन्न साहित्य जप्त करण्यात आले. इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस असोसिएशन आणि फार्मास्युटिकल सायन्स विभाग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर यांच्या संयुक्त वतीने 20 ते 22 जानेवारी दरम्यान 72व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अमरावती रोडवरील जमनालाल बजाज प्रशासकीय भवन इमारतीच्या परिसरात हे आयोजन होत आहे. तब्बल 41 वर्षांनंतर नागपूरला ही संधी मिळाली आहे. वर्षों से आयुर्वेद की सेवा में अग्रसर शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध. सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयों तथा सभी प्रकार की काश औषधियां, दिव्य वनौषधि, जड़ी बूटियां तथा अनेक पाउडर मिलने का विश्वस्तरीय स्थान. हमारे यहाँ श्री बालाजी तांबे, श्री स्वागत जी तोड़कर, धनंतवरी फार्मसी, दूत पापेश्वर, बैद्यनाथ सांडू, व्यास उंझा, रसशाला पुणे, डाबर चिरायू, मधु डायबिटीज, चूर्ण हिना पैक, शिकाकाई मसाला, फेस पैक
आदि सभी प्रतिष्ठित कंपनियों की आयुर्वेदिक दवाइयाँ उपलब्ध है। हमारा पता शिवशंकर आयुर्वेदिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताबर्डी नागपुर